गोंदिया कृषी विभागाने गोरेगाव तालुक्यातील आदिनाथ कृषी ट्रेडर्सचे बियाणे खते अवैधरित्या साठवून ठेवलेले गोडाऊन सील केले. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात खत आणि बियाणांची मागणी असते. असंच असताना अनधिकृत पद्धतीने व्यापारी बियाणे आणि खतांचा साठा लपून ठेवत वाढीव किमतीने त्यांची विक्री करतात अशी माहिती गोंदिया कृषी विभागाला मिळाली असून कृषी विभागाने आदिनाथ कृषी ट्रेडरचा परवाना नसलेल्या गोडांवर धाड टाकत 8,91,000 रुपयांचं खतं आणि 10,56,000 रुपयांची बियाणं जप्त केली आहेत. तर शेतीचा हंगाम सुरू असताना पहिली कार्यवाही कृषी विभागाने केल्यानं इतर कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहेत. श्री आदिनाथ ट्रेडर्स गोरेगाव तर कृषी सेवा केंद्र आहे. त्या कृषी सेवा केंद्राने खते आणि बियाणे हे दुसऱ्या गोडाऊनमध्ये ठेवले होते आणि त्या गोडाऊनचा परवान्यामध्ये समावेश नसल्यामुळे खतं आणि बियाणं या कायद्यानुसार त्यांना आपण हे केलेलं आहे, म्हणजे प्रतिबंध केलेलं आहे. गोडाऊनला सील पॅक केलेला आहे. हो, किती साठा होता, काय उपलब्ध असं काही? हां, त्याच्यामध्ये खताचा 8.91 लाख आणि साधारणपणे बियाणाचा 10.56 लाखाचा साठा आहे. जिल्ह्यातील पहिलीच कारवाई. न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया.